माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरू असतानाच आता पुण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रश्मी शुक्ला या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्तपदावर कार्यरत होत्या. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. फोन टॅपिंग प्रकरणात तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.